सध्या सगळीकडे निवडणुकींचा धुरळा उडतोय. भाजपाने आपल्या 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलेली आहे. वेगवेगळी आश्वासनं आणि प्रलोभनेही दिली जातील. भारत किती महान आहे हे देखील सांगितले जातील. भारतात अतिथींचा सन्मान कसा केला जातो हेही सांगितलं जाईल. पण हे सगळं 62 देशांची भ्रमंती करून आलेल्या बायकर फर्नांडला विचारलं तर तिच्या भावना काही वेगळ्याच असतील. तर कोण आहे ही बायकर फर्नांडो आणि झारखंडमध्ये तिच्या वाट्याला कुठल्या कर्माचे भोग आलेत हेच मी आपल्याला आता सांगणार आहे. नमस्कार, मी तेजल चौकेकर खोत. आपण पाहत आहोत आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र. मित्र हो, भारताचं वर्णन आपण सगळे सारे जहाँ से अच्छा हिंदू सता हमारा असं करतो. पण याच आपल्या भारतात तुम्हा सगळ्यांना शर्मेनं मान खाली घालावी लागेल अशी घटना घडली आहे. विशाल भारत बघण्यासाठी जगभरातून पर्यटक भारतात येत असतात. कधी इथली संस्कृती, तर कधी नद्या, नाले, जलाशय, तर कधी लोकजीवन, अशा संस्कृतींचा अभ्यास करण्यासाठी परदेशी नागरिक भारतात येत असतात. या नागरिकांना भटकंती करताना सुरक्षा मिळावी, त्यांच्या जीवनांची आणि मालमत्तेचं संरक्षण व्हावं अशी या पर्यटकांची आणि त्यांच्या देशाची भावना असते. अशीच भावना ब्राझिलियन बायकर फर्नांडची ही होती. पण तिच्यासोबत जे घडलं ते फक्त भयंकरच नव्हतं तर संवेदना गोठून टाकणारा प्रकार होता. दरम्यान एरवी धर्मापासून ते परंपरेपर्यंत आणि राजकारणापासून ते इतिहासापर्यंत या सगळ्यावर हिरेगिरीने व्यक्त होणारे राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणाबाबत संतापजनक एक्स केलेला आहे, ट्विट केलेला आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे, आम्हाला आमचीच लाज वाटते फर्नांडा. 62 देश फिरून भारतात आलेली ब्राझिलियन बायकर फर्नांडवर काल रात्री भारताच्या झारखंडमधील मकरकांडा भागात 7 बलात्कार केला. ज्या नराधमानी यांच्यासोबत हे घाणेरडे कृत्य केले आहे त्यांना लवकरात लवकर शोधून त्यांना कठोर शिक्षा ठोठावण्यात यावी, अशी ट्विट जितेंद्र आव्हाडांनी केले. ही पीडित महिला आपल्या पतीसह बाईकवरून ट्रीपवर निघाली होती. हे ब्राझिलियन जोडपं बाईकवरून बांगलादेशहून आले होते. त्यांना नेपाळमध्ये जायचं होतं. बिहारच्या भागलपूर येथे जात असताना त्यांनी झारखंडच्या डुमकी मार्केटजवळ एका निर्जन स्थळावर तंबू ठोकून रात्रीचा मुक्काम करण्याचा निर्णय घेतला होता. याच दरम्यान पीडितेवर अत्याचार झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या जोडप्याला मारहाण देखील करण्यात आली होती. या घटनेप्रकरणी पोलिसांनी 3 ताब्यात घेतले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या जोडप्यांवर काही स्थानिक टोळ्यांचीच नजर पडली. त्यांनी या ब्राझिलियन जोडप्याची छेडछाड केली आणि त्यानंतर महिलेवर बलात्कार केला. या घटनेनंतर 35 पीडित महिलेने गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या वाहनाला थांबवून तिच्यावर घडलेल्या प्रसंगाची स्वतःहूनच माहिती दिली. पण ती ब्राझिलियन इंग्रजी बोलत असल्यामुळे पोलिसांना काही तिची भाषा समजली नाही. त्यांनी तिला रुग्णालयात दाखल केल्यानंतर सदर प्रकरण सामूहिक बलात्काराचं असल्याचं कळलं. महिलेने आरोपीचे जे वर्णन केले त्यावरून 3 ताब्यात घेण्यात आले. पीडितांनी एकूण 7 आरोपी असल्याचं म्हटलं आहे. इतरांनाही शोधण्यासाठी पथक तयार करण्यात आलेलं आहे. दरम्यान आता या घटनेनंतर देशभरातील बाईक रायडर मंडळी आता सोशल मीडियावरून निषेध व्यक्त करत आहेत. या ब्राझिलियन जोडप्याने त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती देण्यासाठी एक व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल केली आहे. या व्हिडिओला सोशल मीडियावर शेअर करण्यात आला. झारखंड पर्यटनासाठी योग्य नाही अशीही प्रतिक्रिया लाखो नेटकऱ्यांनी दिलेली आहे. दरम्यान यावरून झारखंडच्या प्रशासकाने जे काही समजायचे ते समजून जावे. तर असेच नवनवीन व्हिडिओज आणि बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, फॉलो करा टाईम महाराष्ट्रला.